यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून. जळगावमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय परिसरामध्ये फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जळगाव पोलिसांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज जळगाव दौरा होता आणि याच पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच ताब्यात घेतलं होतं. आणि या सगळ्या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी काय म्हटलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. वास्तविक त्यांनी संवेदना असती तर कापसावर बोलायला पाहिजे. कशाला तोंड काळ वेळ म्हणताय? तुमच्या 17 कोटी तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही. एवढे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तोंड काळे गेलेले लोक आहे या ठिकाणी. एकेकाचा आता सत्तार सहित सगळ्यांचा भ्रष्टाचार दररोज निघतोय आणि ते तुमच्या खुर्ची लावून बसताय. अनेक हे जे विधानसभेत आम्ही काढणारच आहोत परिषदेमध्ये, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारख्या एखाद्या माणसानं बाकीचे प्रश्न मूलभूत प्रश्न सोडून बाकीच्या प्रश्नाकडे बोलावं. मला वाटतं हा बालिशपणा आहे. त्यांनी मूळ मुद्द्यावर यावं ना. त्यांनी सांगावं की बस शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ, त्याला आम्ही पैसे देऊ, त्याला हे करू, मदत करू. माझं तर मत आहे कुणाची धरपकड करण्याची आवश्यकता नाही आहे. काळे झेंडे दाखवून काय त्याच्यातनं त्यांना मिळणार आहे? खरं म्हणजे खडसेंचं असं झालं आहे की त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. आता जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती. ते परिवारात राहिले असते, नवीन मालकाकडे थोडं जावं लागलं असतं. त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना वगैरे घाबरणारे लोक थोडी होत. आम्ही असे काळे झेंडे किती दाखवले? आम्ही जनतेचे लोक आहोत, जनतेकरता काम करतो आहोत, जनतेला फायदा देण्याकरता या ठिकाणी आलो आहोत आणि जळगावची जनता आमच्यासोबत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.